मामा सांगतोय ते खरंही असू शकतं. त्यांना जर सत्यजितच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं असेल तर. नाही, तुझं बरोबर आहे कल्याणी, पण आता प्रश्न असा आहे, बाबूरावने हे सगळं खरं खरं येऊन चिंतामण रावांना सांगावं एवढी या दोघांमध्ये दोस्ती कधी झाली? काय विचारते मी, बोला. नमी जोशी, फार ओळख नाही आमची. आम्ही दोघं बार मध्ये भेटलो होतो, म्हणजे मी पित नव्हतो, तो पित होता. मग त्याला ना सत्यजितवर संशय होता, त्यात मी तुमच्या घरी राहतो असं त्याला कळलं, म्हणून मग त्याने मला सत्यजितवर वॉच ठेवायला सांगितलं. ह्या कामाच्या बदल्यात तुम्हाला पैसे देणार होता, पण काम झाल्यानंतर त्याने पलटी मारली. आणि हे बोलताना तुम्हाला शरम नाही वाटली? पैसे पैसे पाहिजे होते, कसे पैसे पाहिजे होते मला, म्हणून मी आणि म्हणून तेवढ्यासाठी मी एवढ्या खालच्या थराला गेलो, असच ना? चिंतामण राव, नाही तुम्ही खरंच सांगितलं असतं तर त्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देणारच होते, पण आता नाही, कारण तुम्ही घरातल्या बातम्या बाहेरच्यांना जाऊन सांगितल्या. घराशी गद्दारी केलीये आणि गद्दारी करणाऱ्याला बक्षीस नाही, शिक्षा मिळते, कळलं? अरे देवा, आता कुठली शिक्षा? कळेल, लवकरच कळेल, पण त्याआधी ज्याने सत्यजितना मारहाण केली त्यांना शिक्षा मिळेल. बाबा, मला वाटतं आका साहेबांकडे जायचं असेल तर आपल्याला आजच निघावं लागेल. आजच का, आत्ताच का नाही? तुम्ही म्हणत असेल तर मग आत्ताच निघूया. हॅलो, अक्का साहेब, सर देशमुख बोलते, राव साहेबांशी बोलायचं. एक मिनिट बरं का, एक मिनिट. बाबा अक्का साहेब, नमस्कार. अक्का साहेब, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. नाही, आता आम्ही तुमच्याकडेच यायला निघालो होतो. का? आमच्या सत्यजितची तब्येत कशी आहे ते बघायला? नाही, सोबत बाबूरावना आणताय ना? हे बघा, सगळ्यात आधी आम्ही तुमची माफी मागतो. आमच्या बाबूरावांच्या हातनं जे काही घडलंय ते चुकून घडलं. चुकून नाही, चुकीचं घडलंय.